अजित बोल। हाँ दादा तू सांगितल्याप्रमाणे इकडे सगळं केलंय मी। व्हेरी गुड। आता आपलं काम अर्धं झालंय बघ आणि उरलेलं भी होऊन जाईल लवकरच। तिकडे जे काय होतंय ना त्याची आम्हाला खबरबात देत राहा आणि हात पाय जरा पटपट हलवा आता। दादा तू काय भी काळजी करू नकोस बघ सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल। अरे काळजी करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून सांगतोय। म्हणजे काय झालंय काय? अरे बँकेने येऊन नोटीस लावली आहे। काय सांगतोयस काय दादा? सगळ्या गोष्टी गळ्याशी आल्यात आणखीन काय काय होईल सांगता येत नाही म्हणून चला पटापट हात पाय हलवा तुमचे। दादा गावाकडचं जे काय असेल इकडचं सगळं मी बघून घेतो तू निर्धास्त रा समज तुझ्या मनाप्रमाणे होईल बघ तू का फोन। हा ठेवा। कौस्तु माझ्यामुळे तुला खूप ऐकून घ्यावं लागलं मला माफ कर। बघ ते मला वाटेल ते बोलले याचा मला राग आलेला नाहीये। बोलून चालून मी परका माणूस आहे पण तू अगं तुझ्याच माणसाने तुझ्याच चारित्र्यावरती संशय घ्यावा याचं मला वाईट वाटतंय आणि त्याचा रागही आलेला आहे। कौस्तुभ तू प्लीज गैरसमज नको करून घेऊस। अरे ही सगळी माणसं खूप चांगली आहेत। चांगली माणसं आहेत त्यांनी तुझ्यावरती घाणेरडे आरोप केले तरी ती चांगली माणसं आहेत नाही का? हो कौस्तुभ अरे आमच्या घरातल्या कुणाचीच मनस्थिती सध्या चांगली नाहीये या सगळ्या गोष्टी मी तुला सांगू नये पण सांग ना खरं सांग ना अनु असं काय घडलंय की ज्यामुळे त्यांचा असा तोल जातोय? कौस्तुभ सध्या आमच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे इतकी वाईट की आमचं हे राहतं घरही आमच्या हातातून जाण्याची शक्यता आहे आणि त्या टेन्शन मध्येच आईने हे नाही पटत आहे मला खरंच नाही पटत आहे। अगं ती तुझी माणसं आहेत ना मग कितीही वाईट प्रसंग आला तरी त्यांनी तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं का माझ्यासारख्या एखाद्या परक्या माणसासमोर? कौस्तुभ आत्ता तू म्हणालास ना की ती माणसं माझी आहेत मग आपल्या माणसांना माफ नको का करायला? हे बघ मी त्यांना माफ केलंय आणि माझी अशी विनंती आहे की तूही हे सगळं विसरून जा। तू खूप चांगली आहेस खरंच अनु खरंच तू खूप चांगली आहेस। अगं म्हणूनच मला म्हणूनच मला एवढं म्हणायचं की हे बघ तुझ्या एवढं मोठं मन नाही आहे माझं। एक वेळ तू तुझा अपमान सहन करू शकतेस पण मी सहन करू शकत नाही कळलं? निघतो। कौस्तुभ एक विनंती आहे। काय? हे बघ जे काही इथे घडलं त्याबद्दल तू एक शब्दही आई आबांना सांगणार नाहीयेस। मी हात जोडते। Thank you.
विलास सरदेशमुख आवीच पाकिट म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नाही काय नाही बघा तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून नाही हो इन्स्पेक्टर साहेब ते असंच तोंडातनं काहीतरी निघालं आपलं बघा खरं सांगा नाहीतर कुणाची माहिती असून सुद्धा तुम्ही ती लपवलीत म्हणून मी तुम्हाला अटक करू शकतो हो असं करू नका हो इन्स्पेक्टर साहेब ह्यात माझा काय दोष आहे बऱ्या बोलाने सांगता की नाही म्हणजे मला तसं पक्क ठाव नाही हां पण त्या दिवशी म्हणजे महाआरतीच्या वेळेला आहे ना पुजारी बाबा आणि अविनाश ह्यांच्यात लय भांडण झालं होतं म्हणजे लई जोरदार भांडण झालं होतं आता इथं असलेल्या समध्यानाच ते ठाव आहे होय त्या दिवशी आरतीच्या वेळी तर हाणामारी झाली होती होय साहेब आणि त्या दिवशी अविनाशनं पुजारी बाबासनी जीव मारण्याची धमकी बी दिली होती बघा म्हणजे ह्या गुणामागे ही पार्श्वभूमी आहे तर अविनाशला अटक करावी लागेल हो नको साहेब अहो त्या अविनाशला अटक करू नका नाही म्हणजे तसा चांगला माणूस आहे हो त्यो आता रागाच्या भरात बोलला असेल तसा तापट डोक्याचा आहे पण तो पुजाऱ्याचा खून नाही करणार हे बघा तुम्ही त्याच्यावर असा संशय घेऊ नका उगाच अजितराव आमचं काम काय आहे ते तुम्ही शिकवायची गरज नाही समजलं हवालदार पंचनामाची तयारी करा बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या येस सर चालय ब्रह्मचारी हाँ ब्रह्मचारी काय काय तैसा चल बॅग पॅक कर आणि निघ गावाला जा अहो तैसा असं काय करताय अहो मी काय बी केलं नाही बघा तुमचं समध ऐकतो तुमची समधी काम मी करतो अहो असं काय करतो ऐक जरा ऐकशील की नाही माझं काय तुझ्या आईचा फोन आला होता तिनं बिचारी आजारी आहे रे तू निघ गावाला जा तू माझी आई अरे एवढा विचार काय करतोस ब्रह्मचारी आई आजारी आहे तुला जायलाच हवं तर तुझ्याकडे पैसे आहेत का नाही नसतील तर माझ्याकडून घेऊन जा हा हो चालेल चालेल मी येतो येतो प्रभा ए प्रभा काय भाई साहेब मलाच विचार काय काम करतेस का झोपा काढतेस तू काय झालं बाई मला सांग माझ्या बेडवरची बेडशीट किती दिवसात नाही बदलली आहेस किती घाणेडी आहे ती आजच सकाळी बदलली होती बाई साहेब अच्छा म्हणजे मी खोटं बोलतेय तर तसं नाही बाई तसं नाही तर मग कसं एकतर 5-10 मिनिटं इथे यायचं भरभर काम करायचं आणि निघून जायचं वर दर महिन्याला 4-5 सुट्ट्या हा पण मी खरं सांगते बाई साहेब असं कधी बी करत नाही एवढ्या दांड्या बी मारत नाही एवढ्या वर्षापासून नोकरी करतोय मी इतकी वर्ष इथे नोकरी करतेस म्हणून तर आता माझ्या डोक्यावर बसली आहेस तू ते काही नाही माझ्याकडून महिन्याभराचा पगार घे आणि निघून जा पण मी दुसरीकडे नोकरी कुठे शोधू म्हणून म्हणाले ना पूर्ण महिन्याचा पगार घे आणि बाहेर जाऊन नोकरी शोध चल जा निघून जा बघ कामाला जायच्या अगोदर पोलीस स्टेशन मध्ये जा आणि पाकिट हरवल्याची कंप्लेंट देऊन टाक हो नगो आबा उगाच ना काहीतरी फलत असेल ते प्रश्न विचारत बसतात पाकिट का होणार नाही उगाच डोक्याला कट करून बसायची नाही 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 मला मग काहीतरी वेगळं प्रकरण वाटतंय बघ म्हणजे बघ की त्यानं अंगठीला हात लावला नाही घड्याळाला नाही चेनला नाही नुसतं पाकिटच का मारलं तुझं बरोबर आहे आबा तुमचं आहो जाऊनच या पोलिसांकडे बरं ठीक आहे येतो जाऊ लवकर आता तुमच्याकडे येणार होता तर तुम्ही इथं आला कमालच आहे तुम्ही आमच्याकडे येणार होतात की पळून जाणार होतात म्हणजे मिस्टर अविनाश सरदेशमुख मी तुम्हाला पुजाऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतोय काय काय
खून? हो अहो काय बोलताय का तुम्ही? अविनाश, ज्या मंदिरात पुजाऱ्याचा खून झाला तिथे तुमचं पाकिट सापडलं. अगदी सांगतोय तुम्हासनी, याचं पाकिट हरवलं म्हणून कंप्लेंट करायला आम्ही तुमच्याकडे येणार होतो. काय झालं, कोणीतरी ह्याला पळवलं, त्याचं पाकिट काढून घेतलं, ह्याला घरासमोर सोडले आणि गेले. यावरती आमचा विश्वास बसेल असं वाटतंय तुम्हाला? पण परिस्थिती काहीतरी वेगळंच सांगते. विषय अविनाश, तुमचं आणि पुजाऱ्याचं भांडण झालं होतं? हा म्हणजे झालं होतं. तुम्ही त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती? अहो पण खरं सांगा, तशी साक्ष देणारे डझनभर लोक आहेत माझ्याकडे. अहो तेव्हा भांडण्याच्या वेळी रागाच्या भरतनं तोंडातनं काहीतरी निघालो होतो. असं तोंडातनं निघालं म्हणून कुणी जाऊन जीव घेतोय? हे बघा, तुम्हाला जे काय सांगायचंय ते कोर्टात सांगा. चला. हो माझा पोरगा निर्दोष आहे, कुणीतरी फाशिवला आहे त्याला. ते काहीतरी कारस्थान आहे, कुणीतरी माझ्या पोराला अडकवलंय त्याच्यात. सॉरी, मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. चला अविनाश, चल. कविता आई, आई मी काय बी केलेलं नाही, तुला विश्वास आहे ना? आलो मी, हा आलो मी. काळजी. नीट वाटून घ्या. हा काम अगदी चोख झालं पाहिजे, आलं का ध्यानात? काळजी करू नका, तुमचं काम झालं म्हणून समजा. चला आता, चला निघा. ताई मी आई येतो. सांभाळून जा ताई. खर तर ह्या वक्ताला मी इथं तुमच्या जवळ असायला हवं होतं. अरे वेड आहेस का? खर तर तू आता तुझ्या आईजवळ असायला हवंस, तिची नीट काळजी घे. अहो पण इथली माणसं तुम्हाला लय त्रास देतील बघा आता. ब्रह्मचारी, मला कुणीही त्रास देणार नाही, तू काळजी करू नकोस. हं, तू निघ. आणि हो, हे पैसे ठेव. नको, माझ्याकडे आहेत नाही पैसे. कशा पाहिजे? नको. असू दे, लागतील. तुझी आई नक्की बरी होणार आहे, मी प्रार्थना करीन देवाकडे. हं, जमल तितक्या लवकर मी परत येत आहे. येतो मी. अनुपमा, आता तर तुझा ब्रह्मचारी पण या घरातून निघून गेला. आता तुझी मदत करायला इथे कोणीच उरलं नाही. आता या घरातलं तुझं स्थान उरेल ते मालकिणीचं नाही, मोलकर्णीचं. कविता, ए पोरी, रडू नकोस, रडू नकोस, उगी. शांत हो बघू तू, आधी शांत हो. हे गेलेत ना वकिलाकडं,
मग कशाला काळजी करतीस? आणि आपल्या आवीने काय बी केलेलं नाही, आपण कशा पै घाबरायचं? कविता, काकी, कविता, काय ग, काय झालं? अशी घाबरलीस कशा बाई? काकी, अहो सगळे गावकरी आपल्या घराकडे मोर्चा घेऊन येत आहेत. तेव्हा मी ते दार लावून घेते. काय चाललं आपल्या घरी? काय चाललं आहे? तुम्ही आधी शांत व्हा बघू, शांत व्हा तुम्ही. मला थोडा विचार करू दे. कविता काय होणार नाही माझ्या बाय, काय बी होणार नाही. तुम्ही आधी शांत, मी बघते काय करायचं ते. पण मी दरवाजा उघडतो. खूप चिडले काय? असं कसं म्हणतीस? दरवाजा उघडला नाही तर दरवाजा फोडतील ते लोक. नको. शांत एक मिनिट, शांत व्हा. हे बघा तुम्ही, हे बघा तुम्ही, समजतं काय नाही. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, एक मिनिट शांत व्हा. अरे घबरावा उगा बाई, एक मिनिट बोलू द्या. घबरावा, घबरावा, एक मिनिट. एक त्यांचाच आवाज आहे वाटतं. फोन करतो काय? आशाला शिक्षा झालीच पाहिजे. अरे गप्रे, शांत वा. ओ शांत वा की सपकाळ. हे बघा मी आताच पोलीस स्टेशनात जाऊन आलेलो आहे. अविनाश, ए अरे शांत वा की. हे गप्पच की, जरा बोलू दे की माणसासने. हे बघा या पोलीस स्टेशनात जाऊन आलोय. अविनाशने त्या पुजाऱ्याचा खून केलेला नाही आहे तसा पुरावा मिळालाय पोलिसांनी. जाऊन पोलिसांना विचारा. जावा, चला चला जावा. निघा बाजूला. ए निघ, निघ रे, निघ, निघ. देव पाहुला बनायचा. माझा हा निर्णय सुटला देव. नाही काकू, नाही ते काय लोकांनी लोकांनी शांत करण्यासाठी खोटं बोललो मी. नाही बघा तुम्ही असं रडू नका. अहो मी आहे की मी काय बी करून अविनाशला सोडून आणतो म्हणलं ना. तुझे आभार कसे मानू बाबा? असं काय करताय काकी? लय मदत केलीस बाबा तू आम्हाला. नाही असं म्हणू नका. आपल्या माणसासनी मदत नाही करायची तर कुणास नाही करायची.